अगं तुझं अजून आटपाक नाही, आऊस काय गेली? आहे असा घरात. गो मालती, मालती हो इलोय. काय हो, काय झाला, ओरडतास कित्याक? बाहेरून इला ते बसा जरा. अगो तुमका जरा पण काळजी नाही, इतक्यात पाहुणे येतील. जेवणाची तयारी झाली आहे ना? हो माझ्या बापाशीनू, झाला सगळं जेवण. वडे फक्त बनवचे असं ते विमला बनवता. अहो दिसतात कसे, जरा आरशा समोर जाऊन बघा. कोण म्हणत तुमका होकलेचो बापूस, निदान आज तरी. अगो होय, पोरीचो बापूस असं म्हणूनच काळजी वाटता, पण याक सांगू काय? हॅलो, हा आम्ही बोधवाडीत आलो आहे, पण आता घर कुठलं आहे ते जरा बघतो. इथे तीन चार घर दिसत आहेत, पण मी विचारतो घर. इथे आजीबाई बसल्या आहेत, त्यांना जरा विचारतो. हा आजी, इथे सकाराम जाधवांचं घर कुठे आहे हो? ह्या इकडे. हा इकडे आहे ता दिसता ता. आज तुका पुन्हा मनासा वाटता काय? आय लव यू. यो काय चावटपणा तुमचो, जिबेत काय हाड हा तुमच्या? चढू समोर उभे असा, बस झाली तुमची लव स्टोरी. चार तांबे घेवा अंगावर जाऊन. हेच घर आहे. जाधव साहेब आहेत का घरी? होय असत ना. येवा ना बसा तुम्ही. आम्ही तुमचीच वाट बघी होतो. विमल, गो विमल, पाहुणे इलेत, पाणी आण. बसा तुम्ही, मी इलय. चालेल. गरम काय होतंय ना, जरा काढून घेतोय. नमस्कार. नमस्कार. बरा झाला तुम्ही इलास, त्रास तर होक नाही ना प्रवासात? नाही झाला हो. सापडला घर तुमका? बरोबर. बसा. गो विमल, चाय पाण्याचं तरी बघा. जाधव साहेब, चहा पाण्याचं नंतर बघू. जयेशला उद्या ड्युटी जॉईन करायची आहे. जाधव साहेब, नोकरीचं पहिलं, बाकी सगळं नंतर. होय ना. चहा पाणी हाडतात. घ्यावा ना चाय, घ्यावा ना. घ्या तुम्ही पण. जाधव साहेब बोला ना. नवरी मुलगी दाखवत आहे ना? वय दाखवूया ना. अगो तुम्ही उभे कित्याक, बसा थय. तयारी करता ता. मी काय म्हणतोय, वळख करून दिला असतास तर. देऊया ना. हा माझा मोठा मुलगा जय. नमस्कार. हा छोटा मुलगा संदीप. नमस्कार. आपला नाव? माझं नाव जयेश आत्मराम कांबळे. शिक्षण किती झालं तुमचा? ग्रॅज्युएशन. अच्छा, मग सध्या नोकरी धंद्याचा काय? सध्या मी आयटी कंपनीत कामाला आहे, 5 वर्ष झाली. मग पगार चांगलाच असतो ना म्हणा. हो आहे ना. मग काय स्वतःचा घर वगैरे? हल्लीच घेतलंय, मोठा आहे तसं. अच्छा. जाधव साहेब, तुम्ही सगळं हे आम्हालाच विचारणार का? अहो आम्हाला सुद्धा तुमच्या मुलीबाबत विचारू द्या ना. होय ना, असा कसा. मानसी, गो मानसी. अगो किती उशीर. या माझा चेडू, विचारा तुमका काय विचारू जाता. बेटा तुझं नाव काय? मानसी सकाराम जाधव. तुझं शिक्षण किती? 12वी पास. अजून काय करतेस? डिप्लोमा करते मी. तुला हा मुलगा पसंत आहे? ते बाबाच ठरवतील. जाधव साहेब, तुमची मुलगी फार हुशार आहे हो. बेटा तुला भाऊ वगैरे? भाऊ नाही मला. झिल नाही माका,
ह्याच्या बाळंतपणीच डॉक्टरांनी सांगितलेले. पुढच्या बाळंतपणी इका त्रास होतो म्हणून म्हणून जीत नाही करू मी मुलाची, पण मुलाचा सगळा प्रेम माया माका हिना दिल्यान आणि झील नसलो म्हणून काय झालो. पण ती तर हाना शेवटी दुसऱ्याच्या घरात जाऊन उजेड तर देत नाता, अभिमान वाटावे मागा या दोघांवर. जाधव साहेब, तुमचं सगळं जीवन शेतीवर का हो? वय शेती आमचा पोटा आणि ह्या सगळा करताना आम्ही बँकेचा कर्ज घेतलं ह्या खरा, पण याच्यातून आम्ही अवजारा घेतलं जनावरा घेतलं आणि या सगळा करता करता बँकेचा घेतलेला कर्ज सुद्धा आम्ही देऊन टाकलं. मग तुमच्याकडे सुद्धा दुष्काळ पडत असेल ना जाधव साहेब? वय पडतो ना कधीतरी दुष्काळ, पण घाबरक नाही आम्ही. तेव्हा सुद्धा तोंड दिलो आम्ही त्या दुष्काळात, पण आत्महत्या करूक नाही. अहो पण आत्महत्या करून मिळतला काय, मरणारो मरतलो पण पाठच्यांका त्रास आणा तो. खरं आहे ते. जाऊ दे, बोला पुढचा. समजा पुढे तुम्ही होकार दिला तर मग बघूया पुढचा कसा काय. तसं नाही जाधव साहेब, उद्या बोलणार ते आजच बोलूया. वय तुम्ही बोलता असता पण खरा, बोला काय बोलता असता. काय बोलायचं जाधव साहेब तुम्हाला? अहो पण तुम्हाला मानपानाचं माहीत आहे की नाही? मानपान म्हणजे तुमका बोलायचं तरी काय? अहो काय साहेब, तुम्ही आमची मस्करी करता की काय? अहो पण याच्यात मस्करी कसली येली? अहो ही लग्नाची बोलणी आहेत, शेवटी जा करतलो त्या प्रत्येकाच्या सुखासाठीच ना. मग ह्याच्या पुढे मी सांगा तरी काय तुमका? नाही, भूक लागली आहे, दोन दिवस काय खाऊक नाही, काय खाऊक असलं तर खाऊ दे. गो विमल जा, ते कधी काय तरी. बाबा हे द्या ना त्याला. हा बरोबर. ह्या घे. जा थंय बसान खा. आमच्याकडचं योग थोडं डोक्यान खुळो खुळो आहे असान दे. नेहमी येतो नेहमी आपल्या याच्याकडे त्याच्याकडे मागण खाता असं आहे का? तो आमच्या गावातलं खुळगवा. जाऊ दे, तुम्ही काय म्हणा होतास? मानपानाबाबत बोलत होतो. ह्या बघा पाहुण्यानो, आमच्याकडे तसला काय मानपानाचा नाही. जेवढी आपली चादर असतली ना तेवढेच पाय पसरूक होय. कित्याक म्हणून लोकांचा कर्ज काढून सण साजरा करूक होयो? शेवटी कर्ज आपणाकच फेडूक व्हाय ना. कोण विचारूक येऊचा नाही आपणा खैसरू हाडलंच म्हणून. आणि या सगळा करीत असताना मानाचा काय, समोरच्यांका मान देतलो तो खूपच असा. जाधव साहेब तुम्ही सरळ भाषेत आम्हाला सांगितलं तर बरं होईल. या बघा पाहुण्यानो, या तुमका सांगितलंय या सरळ भाषेतच सांगितलंय, आणि उद्या नाहीच जमला तर शेवटी माझो निर्णय माकाच घेऊचो लागतोलो. ठीक आहे जाधव साहेब, पण मी आपणास असं सांगितलं तर उद्या समजा मुलाला लग्नात काहीतरी द्या तर. काहीतरी द्या म्हणजे काय? ता बोला तरी. स्पष्ट भाषेत बोलायचं म्हणजे आमच्याकडे हुंडा पद्धत आहे. म्हणजे काय हुंडो? म्हणजे तुमका हुंडो होय तर आमच्या घरात पितळेचे हांडे असत, ते देऊचे काय तुमका? ह्या असल्या काय भेटायचा नाही आमच्या ती. अहो हुंडो घेऊन सुद्धा सुने छळतास ना तुम्ही, त्रास देतास ना, जाळतास ना ते का? वास्तव आम्ही पेपरात हुंडो घेऊन सुद्धा तुमचा पोट भरणार नाही, म्हणूनच तुमका मुलगो होय असता. तोच आणता ना हुंडो. अहो तो तर वेडो असाच, पण त्याच्या बरोबर तुम्ही सुद्धा. खरी लक्ष्मी येता ती चढवाच्या पावलान, घरात घर पण आणतात, तापण एक चढूच असता ना, आणि तुमच्या वंशाक दिव देतात, तापण एक चढूच असता. अगो गप राव, म्हणजे हे लावतले आमच्या चढवाची किंमत? ह्या बघा पाहुण्यांनू, आम्ही गरीब असलो ना तरी लाचार नाही. आणि या लक्षात ठेवा, मनान श्रीमंत माणसांना ही फक्त कोकणातच मिळत. अगो गप राव. साधव साहेब बोलू देताना.
बोलू दे काय, मी काय चुकीचा बोललाय नाही? काय हो, तुम्ही ऐकलास कधी, कधी वाचलास पेपरात? सुनेचो छळ झालेलो, अत्याचार झालेलो. आणि हे काय याकच कारण हा? आम्ही हुंडो देणव नाही आणि घेणव सुद्धा नाही. आणि आणलेल्या सुने आम्ही आमच्या चढवापेक्षा जास्त मान देतो. आणि तेवढंच जाऊया सुद्धा. ह्या सगळा होता ना तर फक्त या कोकणात. खूप नशीबवान असो आम्ही, ह्या कोकणात आमचा जन्म झालो. आणि या मातीत आमची नाळ पुरली गेली. म्हणूनच या सगळ्या रीतीरिवाजापासून आम्ही दूर असो. पास झालं तुमचं कोकण कोकण सारखं. आम्ही काही कमी नाही. ए सोड, आम्ही काही कमी नाही. 20 एकर जमीन आमची आहे, 2 गाड्या, 2 बंगले, मुलाला नोकरी चांगली. काय कमी आहे आमच्याकडे? अहो, त्या सुधाकरनी सांगितलं म्हणून इथे आलो. नाहीतर नाहीतर काय? अहो, पण तुम्ही भांडतास किती आहेत. ज्याका लगीन करूचा हा तो काय बोलणारच नाही. माफ करा मला, पण मी काय बोलू? माझ्याकडे काही शब्दच नाही बोलायला, काही सुचतच नाही मला. हे सगळं ऐकून डोकं सुन्न झालंय माझं. नाहीतर काय साहेब, तुम्ही चुकीच्या ठिकाणी इलास. अहो, तुम्ही या कोकणात खाय पण इलास तरी माझ्यासारखो सकाराम विमल अशीच लोका तुमका भेटतली. पण याक सांगू, याचा कारण याकच असा होणार आहे. जाऊया कर्ज नको म्हणून त्यांचा सुखी संसार बघूचो असता दोघांका. पण पाहुण्यानो, त्याचा विचार आम्ही करतो. खूप नशीबवान असो आम्ही या कोकणात जन्माक येऊन. या माझा चेडू, राग गेलो असत तर माफ करा माका. खूप नशीबवान असो आम्ही या चेडवाची आऊस बापूस. पण भंगली तुमची वेळ ना की तुम्ही थंय जन्माक इलास. त्याका नशीब लागता या कोकणात जन्माक येऊ. तुमका नाही कळायचा या मालवणी मुलकाचा काय. बास झालं तुमचं, खूप काय ऐकून घेतलं आतापर्यंत. जयस चल निघ. हे काय चाललंय बाबा, कशासाठी आलोय आपण इथे? चल जयस, निघूया आपण. थांबा बाबा, अहो ऐकून तरी घ्या त्यांचं. अहो थोडा विचार करा, ते काय बोलतायत ते खरं आहे त्यांचं. अहो बाबा, मुलगी द्यावी ती सून म्हणून नाही तर मुलीच्या स्वरूपात, आणि मुलगा द्यावा तो जावाही नाही तर मुलाच्या स्वरूपात. पटलं म्हणणं मला त्यांचं. आता मी विचार केलाय. काय विचार केलायस तू? लग्न करेन तर हिच्याशीच. नकोय मला हुंडा, तोडून टाकायच्या त्या रूढी परंपरा. बाबा आई तुमचं काय मत आहे? अरे मी जन्म देता बाप आहे आणि तू असा? अहो बाबा, मला सुद्धा घेऊ देत ना माझ्या आयुष्याचे निर्णय. आणि मी काही चुकीचा निर्णय घेत नाही. ठीक आहे जयस, तुला जसा निर्णय घ्यायचा आहे ना तू घे, मी चांगलो. थांबा बाबा. कशाला थांबवतोस मला? अहो बाबा ऐकून तरी घ्या. काय ऐकू तुझं? आज तुम्ही त्यांच्या जागेवर असता तर तुम्ही काय केलं असतं? तेच ना जे यांनी केलंय ते. पण मला त्यांचा राग नाही आला. त्यांनी जे केलंय ते त्यांच्या मुलीच्या भविष्यासाठी. बाबा तुम्ही सुद्धा केला असता ना तुमच्या मुलीच्या भविष्याचा विचार, तसाच त्यांनी सुद्धा केलाय आपल्या मुलीच्या भविष्याचा विचार. जयस जातो मी. थांबा बाबा, मी पण येतोय तुमच्या बरोबर. बाबा मला तुमची मुलगी पसंत आहे. मी तिच्याशी संसार करणारा खूप भाग्यवान समजेन स्वतःला. तुमचा जो काही निर्णय असेल तो मला मान्य आहे. आमच्याकडून काही चूक झाल्यास माफ करा आम्हाला, येतो आम्ही. चला बाबा. थांबा, माका माहिती आहे तुमका राग इलो असतलो. माझी एक विनंती आहे तुमका. हे काय फणस? याका फणस म्हणतात. आम्ही स्वाभिमानी जरी असलो तरी या फणसासारखे असो. बाहेरून काटेरी भुतुरले जे गर्यात ना तसे मधाळ आणि गोड असाव आम्ही. आणि हो, भुतुरले जे गर्यात ना एकामेकात चिटकान तर आमचा एक कुटुंबा. त्याच्यातलो एक तरी गरो काढलास ना तरी तो आमच्यासारखं गोड असतो.
माका माहिती आ तुमका रागिलो असतलो, काय चुकला असात तर आमका माफ करा। जातास ना सांभाळून जावा, कधी वाटलाच यावा परत कधीतरी कोकणात, अशीच भेट देऊ।